Selamlar, Cimbe Gül. बोलल्याबद्दल मी तुम्हाला हेच एक सांगू इच्छितो की तुमचं जे समाजकारण आपण जे चालू केले त्यानी ताकदीने आपण चालू ठेवा. पुढे काही पण मदत लागली तर आम्ही तुम्हाला नक्कीच देतो, पण तुमच्याकडून पण मदत घेणार आहे. सहकारी प्रत्येकाच्या सहकार्याच्या सुखा दुःखात सहभागी होणारा आमचा हा भाऊ, या भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी ही गर्दी पाहता म्हणजे तानाजी भाऊने संपत्ती कमवली नाही पण करोडो रुपये किमतीचे माणसं कमवले हेच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पाहुणचे बंधू जालिंदर भाऊ सुता यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती समाजाची सेवा कशी करावी, गोर गरीब माणसाची सेवा कशी करावी याच ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र राज्याच्या सर्व नेत्यांनी घेतलं पाहिजे. तानाजी भाऊ जाधव हे घरामध्ये बसले नाहीत, गोर गरिबांची सेवा करत चिंतेमुळे करोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचं संरक्षण करण्याचं काम माझ्या तानाजी भाऊ जाधव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. हा महाराष्ट्राचा टायगर ग्रुपचा टायगर तानाजी भाऊच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी उभं राहणार. महाराष्ट्रातून देशातील अनेक भागातून आपण या ठिकाणी आलेलो आहात. ते सगळे टायगर ग्रुपचे कार्यकर्ते मावळे ज्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने आपला स्वतःचा वाढदिवस आहे या पद्धतीने तुम्ही साजरा करत आहात म्हणजे तानाजी भाऊ तरुणांचा मानबिंदू, तरुणांचा प्रचंड लोकप्रिय असा लोकनेता म्हणजे तानाजी भाऊ. कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, घरामध्ये कोणी मंत्री नाही, आमदार नाही, खासदार आमच्याधीश नाही, कोट्याधीश नाही, तरी देखील तानाजी भाऊ हे अत्यंत लोकप्रिय आहेत. सर्वांना जय टायगर. आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी. माझा वाढदिवस हा अपत्य निमित्त आहे. वर्षभरात जे तुम्ही काम करता त्या ग्रुपच्या माध्यमातून त्या सर्वांनी आज एकत्र याव म्हणून हा मुद्दाहून कार्यक्रम धरलेला असतो आणि खरंच मला गर्व वाटतो की माझ्या वाढच्या निमित्त तुम्ही सर्वांनी आपापलं रक्तदान अनेकांचा जीव वाचवण्याचं काम तुम्ही करताय आणि असं मरेपर्यंत मी तुमचाच राहील आणि तुमचे काम करणार. समाजकार्य संपल त्या दिवशी तारा जाधव इथं राहणार नाही.